नमस्कार, आज आपण पाहणार आहोत शिळ्या चपाती पासून खुसखुशीत असे रोल। त्यासाठी आपण ह्या शिळ्या चपात्या घेतलेल्या आहेत। एका बाउल मध्ये आपण एक वाटी बेसन घालून घेऊ, त्यामध्ये चवीनुसार मीठ, जिरे, हळद, धने घेतलेले आहेत, हे थोडेसे जाडसर असे कुटून घेतले आपण। ओवा तो सुद्धा त्यामध्ये घालून घेऊ, लाल तिखट, लसण आणि कोथिंबीर याचं पेस्ट, कढीपत्त्याची पाने 2 ते 3 बारीक कापून घेतलीत, हे छान आपण व्यवस्थित असं मिक्स करून घेऊ आणि गरजेप्रमाणे पाणी टाकून ते व्यवस्थित असं भिजवून घेऊ। छान व्यवस्थित असं आपल्याला भिजवून घ्यायचं आहे। आपण ह्या चपात्या घेतलेल्या आहेत। चपातीला सर्वप्रथम व्यवस्थित आपण हा टोमॅटो सॉस घेतलेला आहे मी, तो व्यवस्थित असा लावून घेऊ। आपला टोमॅटो सॉस व्यवस्थित असा लावून झालेला आहे। आता आपण जे सारण भिजवून घेतलेलं आहे बेसनाचं, ते त्याला व्यवस्थित असं लावून घेऊ। हे सारण थोडस आपल्याला घट्टच भिजवायचं आहे, कारण मग हे बाहेर निघतं। बघू शकता अशा पद्धतीने छान आपण ते व्यवस्थित त्याला सर्वत्र लावून घेऊ। सारण आपण व्यवस्थित सर्वत्र लावून घेतलेलं आहे। आता आपण त्यावरती थोडे तीळ घालून घेऊ आणि चव खूप छान येते। आणि ही दुसरी चपाती आपण त्यावरती अशा पद्धतीने ठेवून घेऊ, ते व्यवस्थित अशी दाबून घेऊ आणि छान असा त्याचा आपल्याला रोल तयार करून घ्यायचा आहे। बघू शकता या पद्धतीने आपला रोल छान असा तयार झालेला आहे। त्याचे आपण काप करून घेऊ, आवडतील त्याप्रमाणे आपल्याला त्याचे काप करता येतात। अशा पद्धतीने मी छोटे छोटे काप करून घेते। तुम्ही बघू शकता छान असा हा आपला रोल तयार झालेला आहे आणि हा असा थोडासा निघतो। थोडं बेसन लावून तो असा चिपकून घ्यायचा आहे त्याला, म्हणजे छान असा गोल आकार राहील त्याचा, बघू शकता तुम्ही। आणि छान असा झालेला आहे तो तयार। सर्वच रोल आपण अशा पद्धतीने चिपकून घेऊ आणि व्यवस्थित ते असे ताटामध्ये ठेवून घेऊ। बघू शकता तुम्ही छान असे आपण रोल तयार करून घेऊ आपले। अशा पद्धतीने आपण हे छान रोल आपले तयार करून घेतलेले आहेत। आता हे आपण तळून घेऊ। तेल छान तापलेलं आहे आपलं, त्यामध्ये आपण एक एक रोल व्यवस्थित असा घालून घेऊ। अशा पद्धतीने हे रोल आपल्याला व्यवस्थित मंदाचेवर सर्व साईडने होऊ द्यायचे आहेत। अशा पद्धतीने ते व्यवस्थित करून सुद्धा घ्यायचे आहेत। छान आपले रोल होत आहेत, रंग सुद्धा खूप छान त्याला आलेला आहे। बघू शकता आपले रोल छान झालेले आहेत, ते आपण काढून घेऊ। बघू शकता तुम्ही कितीतरी मस्त असे ते झालेले आहेत। अशाच पद्धतीने बाकीचे रोल सुद्धा आपण तळून घेऊ। खूप छान मस्त खुसखुशीत रोल तयार झालेले आहेत। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा। व्हिडिओ संबंधी आपला अभिप्राय कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।